तर आता आपण आलो फायनली मुंबईला. आता आपण स्टेशनवर आहे. आता ट्रेन गेली पुढे. आता पहिलं कुठं जायचं आपण? पहिलं मेन गणपती बघा आले तर. आता आपण आहोत परेडचे सम्राट या गणपती बाप्पाच्या मूर्तीपाशी. अशी मूर्ती त्यांनी डायरेक्शन पण दिलेलं आहे त्या साईडला जायचं आहे. त्या साईडला जाऊ. तर आता आपण गणपतीवरती पाहण्यात तुम्हाला दाखवतो मूर्ती असली मोठी वा. मोठी मूर्ती होती, भव्य आणि सुंदर. दर्शन करून आपण चालले. माग बघू शकता तुम्ही कसलं भारी, म्हणजे उरस पण भरवलं आहे यांनी. बघू शकता खेळणे वगैरे इकडे. एक्झिट या साईडला आहे. मस्त आहे, मस्त मस्त करत कडक. परेडचा राजा भरत. आत्ताच आपण परेडच्या राजाचं दर्शन करून आलो आहोत आणि आता पुढच्या गणपतीवर चाललो. तर आज वॉकिंग खूप होणार आहे. गर्दी कमी आहे थोडीशी पण ऊन एकदम कडक आहे. सगळ्यात मेन गणपती लालबागचा राजा या गणपतीला आपण पाणी चांगलं. तर आपण जाऊ आणि गाड्या वाजून त्यादी घेतात. आणि आज वॉकिंग खूप मतलब खूप होणार आहे. 22,000 किलोमीटर म्हणते. 22,000 स्टेप्स रांग लाईन असते. तर लकीली आम्ही दुपार चालू म्हणून आम्हाला आता एवढी काय भेटणार नाही आहे. बघा असं वाटते कृष्णा कृष्णा काय बोला नाही. हे सगळं आपल्याला पार करायला लागलं असतं. आता लकीली आपण पटपट चाललं आहे. दर्शन लवकर होणार आहे आपलं. असं वाटतं इतकं आपली बॅग चेक होती आहे. सिक्युरिटी आहे काय. आमचं लक आहे आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटते. आता बघू शकता तिथं मंदिर आहे म्हणजे गणपती. आपल्याला एवढंच आम्ही थांबायला लागेल. एक नंबर. जय जय श्री मोदया गजानन धरा मणि घासा.
कौन पकड़ते परत आपला प्रसाद भेटलेला आहे घेतला घेतला लाडू आता पुढे जाऊ तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एमपी त्याचा दिखावा सादर केलेला आहे बघू शकता जी भारी आहे मुंबईचा राजा बाहेर आलो हा घेतलं आता आपण आहोत हिरामणीचा राजा लालबागच्या साईडलाच आहे जाऊया आता आपण आत पुढेच बघू शकता का करी रोडचा कैवरी या गणपतीच्या मंडळापैकी आता बघू आपण डेकोरेशन कसं आहे मुंबईमध्ये जास्त करून मूर्ती सगळ्यात मोठी असते जे तुम्ही आत्तापर्यंत सगळे जिथे मंडळ बघितले त्यात सगळ्यामध्ये मूर्ती मोठी होती आणि सगळ्यामध्ये आमच्या दादाला मान भेटला दादा फोटो काढायचं मान तर सवन पिलो आधी सात पळाल्यात चलो वा अशीच थांब थांब भारी भारी गणपती आहे बघू शकता पुढे मूर्ती तर भारी समोरच तुम्ही बघू शकता आता आले आपण चिंच पोकळीचा चिंतामणीला काय वाटतंय गर्दी तर खूप आहे बघू शकता पुढं गर्दी आणि सोहन चव्हाण आणि कृष्णा चव्हाण चाललेले आहेत गर्दीच गर्दी आहे इकडं माझा स्पॉन्सर आहे हा चिंच पोकळीचा चिंतामणीला माझा स्पॉन्सर आहे माझा म्हणजेच मनमोहन गर्दीच गर्दी नंबर फायनली आपण मंडळात आलो चिंतामणीचं पण दर्शन झालेलं आहे मग आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गणपती चला तुम्हाला आता गणपती मंदिरचं
कसं वाटतंय? तर आपलं दर्शन झालंय, आता आपण निघू दादा काय ते मॅप बघतोय. ठीक आहे, त्यामुळे आपल्या याच रस्त्याने जायचं झालं. चला आता आपण चाललो आहोत काला चौकाचा गणपती बघायला. तर समोरच राईट आहे. अरे बापा, इथून आत्ता आपण एंट्री करत आहेत.